मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावांवरती दावा असल्याची मुक्ताभय उधळली आहेत. याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. कारण 2012 सालच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन या तालुक्यातील सीमा भागातील जनतेला मूलभूत सेवा सुविधा देण्यामध्ये अपयशी ठरलं होतं. म्हणून त्या परिस्थितीत सीमा भागातील जनतेनं आम्हाला पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेकडे तत्कालीन राज्यकर्त्यांनी गांभीर्यानं न पाहता या मागणीची अवहेलना करून कर्नाटकात नको तर पाकिस्तानात जावा अशा पद्धतीची राज्यकर्त्यांनी भूमिका घेतली. त्यानंतरनं मराठी शाळांचा प्रश्न चर्चेला आला. त्या परिस्थितीमध्ये जत तालुक्यातील 9 गावं आणि 78 वाड्यांवस्त्यांवरती महाराष्ट्र शासनानं तातडीनं मराठी शाळा चालू करण्याचे मंत्रिमंडळ ठरलं. पण आज 10 वर्ष उलटूनही या 9 गावाच्या कार्यक्षेत्रात आणि 78 वाड्यावस्त्यांवरती जिथं कन्नड शाळा आहे तिथं एकही मराठी शाळा नाही. अशा ठिकाणी मराठी शाळा करण्याचं उभ्या करण्यामध्ये महाराष्ट्र शासन पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे. म्हणून त्यावेळेच्या परिस्थितीतल्या जनतेनं मागणी केली होती. 2012 नंतर ज्यावेळेला ही भूमिका पुढं जनतेतून भूमिका आली त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवारांचं सरकार होतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. आता एकनाथ शिंदेंचं सरकार आलं. म्हणजे कोणत्याही विचाराचं सरकार आलं तरी जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील जत तालुक्याच्या मूलभूत प्रश्नाकडे हे राज्य शासन लक्ष द्यायला तयार नाही. या तालुक्यातील जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार नाहीत. परंतु शेजारच्या कर्नाटक राज्य त्यांच्या राज्यातील जनतेला अनेक सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतात. त्यामुळे नैसर्गिक त्यांच्याबद्दलचं आकर्षण असणं स्वाभाविक आहे. म्हणून या महाराष्ट्रातील जत तालुक्यातील कोणत्याही जनतेला कर्नाटकात जाण्याची इच्छा नाही. कारण ही भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जत तालुक्यामध्ये खुद्द शिवाजी महाराजांचाही रणसंग्राम झालेला हा इतिहासाचा दाखला आहे. त्यामुळे या तालुक्यातल्या कुठल्याही जनतेला कर्नाटकात जाण्याची इच्छा नाही. पण महाराष्ट्र शासनाने सुद्धा या तालुक्यातील जनतेचे जनभावना ओळखावीत आणि या तालुक्यातील मूलभूत पाणी प्रश्न असेल, तिथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी असतील यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात एवढीच माफक अपेक्षा आहे.